मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर लोकसभा वेचणुकेच्या सभांक पहिली भशेन वचो ना. पर्रिकराक दोतोरांनी चड धावपळ करू नाका म्हणून सांगल्या. बीजेपीचे मंत्री आमदाराच्या बसकेन ही गजाल स्पष्ट झाली. लोकसभाचे दोनूय लोकसभा सीट जिखपा खातीर बीजेपीक आपल्या स्टार कॅम्पेनराच्या शिवाय स्ट्रॅटेजी करची पडटली अशें सध्या तरी दिसता. भलायकेक लागून मुख्यमंत्री पर्रिकर लोकसभा वेचणुकेच्या सगळ्या सभांक वचचो ना. त्यांच्या मार्गदर्शना सकयल आम्ही काम करतले. त्यांना चढ त्रास न दिता सुद्धा आम्ही पक्षाचे काम करतले आणि येणाऱ्या निवडणुकीत 2019 लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर गोयच्या आणि दक्षिण गोयच्या दोन्ही आमचे खासदार परत निवडून येतले तुमच्या सगळ्यांच्या आधारात आणि तुमच्या सगळ्यांच्या तेका हितूर मातूय दुबाव ना. एक वेळा केन्नाय आमकां मुगरबाईची कमतरता भासतली कारण तांकां आमी ठरयला की चड त्रास दिवप ना, लिमिटेड काम करून घेवप पक्षाचे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते एक जोरान कामाक लागतले आणि भारतीय जनता पक्षाक परत एक फावट दोन्ही खासदार निवडून येतले. ज्या ज्या वेळाचे गोंयात दोन खासदार येतात त्या वेळाचे निश्चितपणान केंद्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाचे सरकार येतात. म्हणजे संसारिक जीवन न्ही झाल्यावर म्हणजे समाजा खातीर आशिल्ल्या जीवना भितर परत एकदा आपण त्या नेटान काम करतलो ह्या उमेदीच्या काम जे मुखार सरलो तो जर कोण असा तर तो मनोहरभाई पर्रिकर असा आणि त्या सुद्धा मी इच्छाशक्तीचो त्या विल पॉवरचा हमसर आता उल्लेख करतो. ही विल पॉवर आणि ही सुद्धा मी इच्छाशक्तीचा हर एक कार्यकर्त्याच्या भितर असा झाल्यावर खरे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक काम करता असताना खंयच्याच पद्धतीचे मरण जे असा ते कामाचे बाबतीत निश्चितपणे घेऊ शकत. बीजेपीक जिकोन हाडूंक प्रत्येकाक खूप काम करचे पडटले. आम्ही आज निश्चय घेऊक जाय की मनोहरभाई आमका कॉन्स्टिट्यूशन आपोपाची गरज असते ना. आम्ही स्वतः मनोहरभाई राहू पडतले आपापडाचे कॉन्स्टिट्यूशन आमका काम करू पडतले हे आमका करू सगळ्या पडतले. नाला एक मनोहरभाई मीटिंग आपोपाक जाय कित्याक त्याचे हेल्थ कंडिशन मे बी तितले इम्प्रूव्ह जावना. 100% जाऊ शकना, 90% जाऊ शकला, 80% जाऊ शकता. पण माझे म्हणणं किती की आमका सगळ्यात मनोहरभाई पर्रिकर जाऊन पडतले आणि येतात ते विधानसभेचे इलेक्शन येतात ते लोकसभेची दोन्ही इलेक्शनात आमका मोठ्या प्रमाणे काम करू पडतले. आज जर आम्ही त्याचा आधार दौरता आणि त्याला जर आम्ही खं तरी एक व्हेरी ग्रेट लिडर एस्टिमेन दौरता तर आमका हे आम्ही आमचे आंगार घेऊन ही दोन्ही सीटा हाडपाचे आज निश्चय करू पडतले. प्रचार सभांक पर्रिकर आसचो ना ही शॉकात गजाल. काही गोष्टी कडे आमचे दुर्लक्ष झाले, काही चुकय आमचे झाले, त्यामुळे लोकांना इले तरी हे दिलो इल्लोसो शॉक दिलो असा आणि तो बऱ्या खातीर असा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत लोकसभेची असतली राज्याची असतली येणाऱ्या सगळ्या निवडणुका हो जो सबक हा तो आम्ही खं तरी सिरियसली घेतलेला असा आणि त्यामुळे आम्ही जे किती थोडेशे किती हे झाला ते ह्याच्या फुडें वचून आम्ही मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी लोकसभे येणाऱ्या 2019 जी लोकसभा असा त्या लोकसभेत दोन्ही सीट जिंकून आणि सगळ्या इलेक्शनात भारतीय जनता पार्टी खं तरी त्याची विजयशीची माळ ही भारतीय जनता पक्षाच्याच गळ्यात पडटली असो ठाम विश्वास घेऊन आम्ही येणार आहे. इंडस्ट्रीयल आणि IT पॉलिसीतल्यान 4-5 हजार नोकऱ्यो तयार जातल्यो. ऑगस्टातल्यान 1012 सरकारी नोकऱ्यांच्यो जाहिराती येऊक लागतल्यो. त्यामुळे एम्प्लॉयमेंट हो एक महत्वाचा विषय हा, तो विषय सरकारान नेट्यान धरला आणि हातून भीतर सरकारी एम्प्लॉयमेंट सुद्धा भीतर इन्क्लुडेड असा. येत्या त्या ऑगस्ट पासून आमचो एक्सरसाइज आता पूर्णत्वाक वचपाक लागला. येत्या त्या ऑगस्ट पासून सरकारी एम्प्लॉयमेंटात सुद्धा एक वर्ष देड वर्ष जे भरती करूं ना ताजी सुद्धा क्लिअरन्सीस वचपाक लागल्या आणि म्हाका दिसता ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत 1012 गव्हर्मेंट एम्प्लॉयमेंटूय एडवर्टायज जातली. दोन्ही सीट आमचे निवडून येतले त्याव ताणे बद्दल म्हाका मातूय दुबाव ना. आमच्या कार्यकर्त्यांनी किदें किदें केलां आणि पहिल्या खेपा म्हाका दिसता लोकसभेचे MP हे एक्टीव आसात हाजो अनुभव म्हाका दिसता कार्यकर्त्यांनी येता. काय डेव्हलपमेंट हे गोय सरकार स्वतःच्या ताकदीचेर पूर्ण करूंक शकनासले. केंद्र सरकार मोदी थंय आयले आणि मोदी गोयाक एक वेगळ्या पद्धतीन पळयता त्यामुळे तांच्यांनी आणि नितीन गडकरी दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणाचेर गोयाक समर्थन दिले ना. आमकां एप्रोच जावचे पडटले समाजाक
मायनॉरिटी अप्रोच जावचें पडटलें, तांकां भडकावपाचो प्रयत्न करता. ट्रिपल तलाक हाजेची ही निहमत पद्दत ना, सुप्रीम कोर्टान सुद्दां हाजें स्ट्रिक्चर मारलें. मोदीजीन कायदो हाडलो सुप्रीम कोर्टान सांगल्या प्रमाणे, ताका ऑब्स्ट्रक्शन. चडश्या जाणांक पॉझिटिव्हिटी आसा, पण ज्यांना काही जणांक अपप्रचाराचे बळी पडूक शकता अशा लोकांपर्यंत आम्ही पाहुची गरज आहात. कार्यकर्ते ते करतले. 4 महिने कोणाकूच मिळून नासलो. मे बी पाऊस जातकूच गावागावात सुद्धा पहिलीची हे नसत, फ्रिक्वेन्सी नसत, पण केन्ना ना केन्ना तरी कार्यकर्त्यांक तरी मेळपाक वचपाक शकतलो अशी हांव अपेक्षा करतां. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष कुकरकर. सुप्रीम कोर्टाच्या 7 फेब्रुवारीच्या अर्दी प्रमाण 88 मायनिंग लिझा रद्द झाल्यान 15 मार्चा सावन गोयचे मायनिंग बंद पडला. मायनिंग बंदी उपरांत परिस्थितीचो नियाळ घेऊन प्रुडंट मायनिंग वाठारातली भोवणी केली. उत्तर आणि दक्षिण गोयचा मायनिंग बेल्ट प्रुडंटान पिजून काढल्या उपरांत थंच्या परिस्थितीचेर ही मायनिंग मॅटर्स रिपोर्टाची खबरामाळ. आयचो रिपोर्ट सांगे रेवणा मायनिंग बेल्टाचेर. एज अ सरपंच नातन विलेज पंचायती डेवलॉपमेंट पसून करपाक आमकां मायनींग कंपनी सपोर्ट करताल्यो. सगळेंच कितें आमी सरकारा कडेन पंचायती आमकां असो फंड आसता असो नासता काम करपाक लागून, पूण आमी जेन्ना कंपनी कडेन वयताले, बाबा आमकां असो हांगा डेवलॉपमेंट जायो जावं खंय कितें जाय म्हळें जाल्यार ते आमचे आयकून ती काम करून दिताले, सो दॅट सरकाराचो फंड जो पळय आसा आमकां दुसरे कडेन युटिलायज करपाक मेळटालो. मायनींग बंद 2012 बंद जालें, तेन्नाच्यान आमी बंद जाले. पयर हाल्ली मायनींग चालू जाता म्हण जालें म्हण आमी गाडयो रिपेर केल्यो, थंयच्यान पयशे तयार कर रीण करून. आतां आमी सगळे गोवोरमेंटाचे टॅक्स बीन भरलो आनी म्हाका फक्त ही गाडी 2 महिने चलोवपाक मेळ्ळी. आनी आतां 2 महिने जायने उपरांत परत रोकडे मायनींग परत बंद पडलें. आतां सगळे हो पयसो भरलेलो आतां कसो हें जावपाचो, रिकवर कसो जावपाचो तोच आमकां कळना. आतां सगळें आसलें इकपाचें भायर भुरग्यांक वस्ती दवरलें आमी घाणाक, आनी आतां फुडें कितें करपा म्हणटात फुडें कांयच समजना. हय, मायनींग चालू जाल्यार काम घेवपा न्ही ना, आमी कांय ना आमचे कडेन, आनी कसलो धंदो ना न्ही. ही आमची मागणी आहा. आतां आमच्या फाटल्यान आसा सगळे सगळे ट्रक ओनर, सगळी परिस्थिती सगळ्यांची बिगड आसा. गोवोरमेंटान कितें जाल्यार करून जाता तितले बेगीन मायनींग चालू करचें ही आमची मागणी आसा. सर, आमी हांगा गाडी चलयतालो, ट्रक चलयतालो हांव, ट्रकाचो ड्रायव्हर. आमकां हांगा मायनींग थोडे दीस चलता, थोडे दीस बंद पडटा, हाचेर सरकारान कित तरी एक तोडगा काडून आमकां हांगा कंटिन्यू मायनींग चालू जावची अशी आमची एक हें आहा. तें मशीन जर चललेलें जाल्यार आमगेली फॅमिली, आमगेलो धंदो, आमगे हें सगळें कितें जर फुडलें फ्युचर चलतालें. आतां कितें करप हें कळना, हे संकटाक कशें तोंड दिवप. तेन्ना गोवोरमेंटान हेजेर चडांत चड लक्ष घालून आमकां हितूंतल्यान सालवार करपाक जाय. आमच्या सीएमान हितून लक्ष घालून, बाकी सगळे आमदारांनी मिनिस्टरांनी लक्ष घालून हेजेर एक बरो स्टार्ट, बरो हेजेर विचार करून जाता तितक्यो बेगीन मायनींग स्टार्ट करपाक जाय. तशें पळयलें जाल्यार ह्या भागा भितर आमकां खंयच्या खंय आमी जॉबाक वयतले जाल्यार खंयच इंडस्ट्री तशी कांय ना, जावं खंय हांगसर म्हणजे वेगळें कितें मायनींग सोडून आनी आनी कांयच ना. मायनींग चालू आसतना आमी बरें सांग बिजनेस बरो जातालो, पांच आतां तुका बंद जाल्यार कांयच ना. आतां एक समज पयलीं 100 समोसा खपयता जाल्यार आतां 20 समोसा खपना अशी परिस्थिती जाल्या. लोनां आसा, हेजेर डिपेंड करून लोन काडल्या, आतां तें लोन भरूंक जायना सद्द्या. त्या भायर भुरग्यां शिक्षण आसा. मायनींगे आमी 5 पयलीं दुकान करपाक पडटालें, ड्रायव्हर येता च्या विभाग सकाळ फुडें लायनी लागताले च्या, आनी आतां तें बंद जाल्ल्यान आमकां सामकें कांय ना, गिरायक ना, कमी आसा सामकें, डावन पडल्या. जावपाक जाय, मायनींग चालू जावपाक जाय न्ही, सगळ्यांक जग बशिल्लो आसा मायनींग नासून. मायनींग म्हणल्यार सगळें बंद पडलें, धंदो सगळो धंदो सामकोच बंद पडलो. दिसाक 100-200 रुपया सुद्दां जोड जायना दिसाक. मेजर दिसान तरी 1,500-2,000 अशें इनकम जातालेंच, तेजेर आमगे सगळें चलतालें, भुरग्यां शिक्षण हें तें घडचें. आमी मोटरसायकलीचे 4-व्हिलराचे नंतर JCB शेवाल सगळ्यांचे काडटाले आमी, पंचर ट्रॅक्टराचे सगळ्यांचे. आतां कांयच ना, सगळें बंद जालें न्हू, मायनींग बंद जालें, सगळेंच बंद जालें. तेन्ना सरकार जातली बेगीन वत हें कॉमर्स करचें, मायनींग चालू करचें, आनी आमच्या संघटनांतल्यान दूर करचें, आनी आमचें हें तें सॉल्व करून करचें जातली बेगीन करून.
घेऊया एक कमर्शियल ब्रेक.